शिवराज तुमचे आभार व्यक्त करतो. एकंदर एक ज्वलंत प्रश्न आहे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना. आणि हा फक्त सरपंचा पुरता मर्यादित नाही विषय, जो वाडे वस्त्यातला नागरिक राहतो शेवटचा घटक आहे. ते आज आपल्याकडे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की अनेक ठिकाणी आपल्याकडे सगळ्याच कारण आपल्याकडे ऊस प्रचंड प्रमाणात आहे आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला बिबट्यांचा वापर दिसतो तालुक्यातल्या सगळ्या ठिकाणी. आणि असं असतं हा जो विषय आहे हा ऐन धातुमीच्या काळात आपल्या महावितरणने आमच्यावर लादलाय. इथून पुढे तुम्ही बिल नाही भरलं तर आम्ही तुमची वीज कट करणार. मी खरंतर आपल्या दोन तीन दिवसापूर्वी आपण रास्ता रोको सुद्धा सगळ्या सरपंचांच्या माध्यमातून केला होता. त्यामध्ये आशाताईंनी पुढाकार घेऊन सगळ्या सरपंचांना बोलवलं होतं. आज दादा तुम्ही पुढाकार घेऊन आम्ही सगळ्या सरपंचांना बोलवलंय. या सगळ्या अनुषंगाने मी दादा आपणास विनंती करतो की आपण लवकरच खरंतर अधिवेशन आपलं चालू होते. महाराष्ट्राला आपल्याला एक चांगला संयमी आणि मृदुभाषी आपला मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे माननीय उद्धव साहेब लाभलेले आहे. निश्चित स्वरूपात ते या सगळ्या भूमिका जर आपण त्यांच्या समोर मांडल्या तर त्यांच्यापर्यंत काय विषय गेलाय माहिती नाही. त्यांच्यापर्यंत जर आपण व्यवस्थित विषयाची मांडणी केली तर निश्चित स्वरूपात उद्धव साहेब आपल्याला न्याय देतील. ही भूमिका घेऊनच मी त्या दिवशी दादा तुम्हाला फोन केला होता की असा असा विषय आहे दादा आपण त्यामध्ये लक्ष घालावं. त्या माध्यमातून आपण आजची ही मीटिंग आयोजित केलेली आहे. खर तर दादा दोन गोष्टी आहेत की सगळी लाईट बिलं भरली गेली पाहिजे परंतु आतापर्यंत जर 1965 पासून जर एकदाही ग्रामपंचायतीने जर लाईट बिलं भरली नाही तर मग आत्ताच तो आदिवार ग्रामपंचायतीवर का टाकताय माहीत नाही का विषय. खर तर 18 पासून हा विषय होतोय. 18 पासूनच 18 जी आर काढलाय की ग्रामपंचायतीने त्यांची लाईट बिलं भरावीत. परंतु 18 असेल 19 असेल 20 असेल आता 21 येते. या 3 वर्षात मात्र सक्ती झाली नाही परंतु ह्या वर्षी लाईट बिलांची सक्ती होती. खरंतर लोकप्रतिनिधींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काहीतरी बिलं भरा परंतु लोकप्रतिनिधींना माझं म्हणणं असं आहे दादा तुम्ही आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांनी की लाईट बिलं भरा. तुम्ही आता आज महाविकास आघाडीचे घटक आहात. तुम्ही हा विषय खरंतर कधीच मांडला गेला पाहिजे कारण हा ज्वलंत विषय आहे. जो जो 10 दिवस झाले आपली पहिली मीटिंग होऊन 10 दिवस झाले. 10 दिवसापूर्वीच त्यांनी खरंतर हे सगळे विषय परंतु लोकप्रतिनिधी उलटा आपल्याला सांगतात की तुम्ही काहीतरी या चालू अखेरीची बिलं भरा. माझं म्हणणं त्यांना एवढंच आहे हा हप्ते करून दे. पण आम्ही 15 वित्त आयोगातून तुम्हाला तुम्ही आम्हाला सांगताय की वीज बिल भरा. 15 वित्त आयोगात सगळ्या सरपंचांनी सांगितलं बंदित अबंदित. खरंतर पहिल्या वर्षी दादा जेव्हा वित्त आयोग आला एक ठराविक काही घटकांवर खर्च करून बाकी ग्रामपंचायतला मुभा होती की तो खर्च कुठं करायचा. तर माझ्या ग्रामपंचायत मला माहिती आहे माझ्या ग्रामपंचायतचा विस्तार जर एवढा मोठा आहे तर मला रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी लागणार, मला गटारांसाठी जास्तीत जास्त निधी लागणार. परंतु आता या 2 वर्षात असं न करता ग्रामपंचायतचे अधिकार कमी करून ते सांगितलं गेलं की तुम्ही खर्च कुठं करा. परंतु माझ्या गावचे विषय जर मला माहिती आहे मला जर लोकांनी सरपंच म्हणून निवडून दिले तर मला तो अधिकार दिला गेला पाहिजे की हा खर्च कुठे करायचा आणि कसा करायचा. काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून कदाचित दादा खर्च चुकीच्या ठिकाणी होते असेल परंतु तुम्ही सर्रास तो एकाला एक न्याय एकाने एक चूक केली म्हणून तुम्ही सगळ्यांना शिक्षा द्यायची हे काही बरोबर नाही. मध्ये जो आपण तो विषय तोही घेतला होता की तुम्ही भाऊसाहेब आणि व्हिडिओच्या सहीने जिथून पुढचे सगळे दिलं ते इथून पुढचे सगळे प्रशासनाचा कारभार हाकणार होते. खर तर सरपंचावर सातत्याने गदा आणायचं काम जर करणार असत म्हणून आम्ही खरंतर त्या दिवशी रस्त्यावर उतरलो. खरंतर ही एकच विषय नाही दादा महावितरणला सांगायची हे नाही. ज्या ज्या गोष्टी आमच्यावर अन्यायकारक वाटतील आहोत त्या त्या वेळेस आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरतो. दादा लोकप्रतिनिधी तुम्ही सगळेजण आहात. तुम्हाला सगळ्यांनाच विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न तसाच लावण्यासाठी तुम्ही ज्या ज्या पद्धतीने जिथं जिथं बोलवा तिथं तिथं आम्ही तुमच्याबरोबर सगळेजण असतात. मग त्यावेळेस आम्ही बघणार नाही आशाताई आहेत शरददादा आहेत अतुल बेनकी आहेत कारण हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे दादा. आणि तुम्ही ही जी भूमिका घेतली आता की तुम्ही उद्धव साहेबांपर्यंत हा विषय घेऊन जा. मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं दादा की तुम्ही सगळ्यांनीच आम्हाला वेळ द्या. आमच्या ते काही 4-5 जण तुमच्याबरोबर मुंबईला सुद्धा यायला तयार आहे. उद्धव साहेबांच्या कानावर हा विषय घालून हा विषय निश्चित स्वरूपात तसाच लावण्यासाठी
तुम्ही प्रयत्न करावा. तुम्ही इथं बोलवलं तुमच्या मनापासूनचं खरं तर आभार मानतो की तुम्ही हा एक चांगला विषय तुम्ही हाताळताय. मी आम्ही सगळेच सरपंच तुमच्याबरोबर निश्चित स्वरूपात असणार आहोत. मला इथं बोलायची संधी दिली की आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.